नमस्कार फ्रेंड्स, पृथ्वी ढोले चैनल वर आपलं स्वागत आहे। तर फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत मूंग डाळ आणि बरबटीची डाळ या दोन्ही डाळीपासून बनणारा पदार्थ म्हणजे वडे। हे वडे बनवणे अगदी सोपी आहे फ्रेंड्स। तसं बघितलं तर हा पदार्थ फक्त सणावाराच्या दिवशीच बनवला जातो असे नाही, तर आपण एव्हाना सुद्धा नाश्त्यासाठी हा पदार्थ बनवू शकतो। असे मिक्स डाळीचे वडे बनवायला सुरुवात करूया। मी हे एक वाटी मूंग डाळीचा सोला घेतलेला आहे। सोला म्हणजे साल नसलेली डाळच असते। तर हा मी एक वाटी घेतलेला आहे आणि त्याच वाटीने एक वाटी मी बरबटीच्या डाळीचा सोला घेतलेला आहे। दोन्ही डाळी या सोला न घेता छिलक्या सहित सुद्धा आपण वापरू शकतो। डाळी भिजल्यानंतर धुताना साली काढायला वेळ लागतो, म्हणून मी या दोन्ही डाळीचा सोला वापरत आहे। तर या दोन्ही डाळीमध्ये मी डाळी भिजेल इतकं पाणी टाकून 2 ते 3 घंटे भिजत ठेवणार आहे। मी ऑलरेडी डाळी 3 घंटे भिजत ठेवलेल्या होत्या। बघा फ्रेंड्स, छान डाळी फुललेल्या आहे। आता या दोन्ही डाळी पाण्याने स्वच्छ धुवून मी एका ताटलीत काढून घेतलेल्या आहे। आता ह्या दोन्ही डाळी आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायची आहे। मिक्सरमधून थोडी जाडसरच आपल्याला पेस्ट करायची आहे फ्रेंड्स। मिक्सरमधून बारीक करताना तुम्ही त्यामध्ये लसूण, हिरवी मिरची टाकून बारीक करू शकता। मी ऑलरेडी वेगळी पेस्ट केलेली आहे, म्हणून मी त्यात बारीक केलेली नाही आहे। तर अशा प्रकारे मी मुगाची डाळ आणि बरबटीची डाळ दोन्ही डाळीची जाडसर पेस्ट मिक्सरमधून काढून घेतलेली आहे। वरच्या पाण्याचा वापर न करताच मिक्सरमधून जाडसर डाळीची पेस्ट काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे या दोन्ही पेस्ट एकत्र मिसळून घ्यायची आहे। नंतर त्यामध्ये अर्धी वाटी चण्याच्या डाळीचं बेसन, अर्धा चम्मच ओवा आणि अर्धा चम्मच खाचा सोडा घालून घेते। सोबतच 1 चम्मच लसूण अद्रकची पेस्ट, बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते। नंतर चवीनुसार मीठ घालून घेते। सोबतच जर तुम्ही हिरवी मिरची टाकलेली असेल तर लाल मिरचीचा वापर कमी करायचा आहे। मी हिरवी मिरची टाकलेली नाही आहे, म्हणून मी 2 चम्मच लाल मिरची पावडर, 1 चम्मच हळदी पावडर टाकून आणि 1 चम्मच धनिया पावडर टाकते आहे आणि हे सगळं मिश्रण एकत्रित छान एकजीव करून घेते आहे। इथे सुद्धा पाण्याचा वापर न करताच आपल्याला व्यवस्थित मिश्रण छान मिसळून घ्यायचे आहे आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे। आता थोडं तळहाताला तेल लावून हा गोळा बोटाच्या मदतीने चापट असा हातावर थापटून गोलसर आकाराचे वडे तयार करून घ्यायचे आहे। तुम्हाला पाहिजे तसे कमी जास्त आकाराचे तुम्ही तयार करू शकता। मी अशा प्रकारे छान वडे तयार करून घेतलेले आहे। एकीकडे कढईत मी तेल गरम करायला ठेवलेले आहे। तेल थोडे कडकसरच आपल्याला गरम पाहिजे आहे। कडक असतानाच या तेलात आपल्याला वडे सोडायचे आहे। जेव्हा तेलामध्ये खालच्या बाजूने वडे लालसर होईल तेव्हा ते तेलामध्ये आपल्याला पलटून घ्यायचे आहे आणि नंतर गॅसचा पॉवर हा कमी करून वडे आतमधून शिजून येईपर्यंत आपल्याला मोहागी आचेवरच तळून घ्यायचे आहे। बघा फ्रेंड्स, छान वड्याला ब्राउनिश कलर आलेला आहे। वडे हे होतच आलेले आहे। हे वडे खायला खूप छान लागतात आणि आतमधून हे खूप खसार येतात। तर अशा प्रकारे मी बाकीचे सुद्धा वडे तळून घेते आणि एका प्लेटमध्ये काढून घेते। फ्रेंड्स, तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि बेल बटन ऑल करायला विसरू नका, जेणेकरून मी ज्या कोणत्या रेसिपीज टाकेल त्याचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहील। तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले मूंग डाळ आणि बरबटीच्या डाळीपासून बनणारे स्वादिष्ट असे वडे तयार आहेत। हे वडे आपण दही टाकून सुद्धा खाऊ शकतो किंवा एखाद्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकतो। फ्रेंड्स, येत्या सणावाराला तुम्ही हे वडे घरी नक्की ट्राय करा आणि कसे जमले ते मला कमेंट करून सांगा आणि तुमचे काही सुझाव असतील ते सुद्धा मला कमेंट